सासूबाई थांबा, सासूबाई थांबा, सासूबाई सासूबाई मी जे काही म्हटले तुम्ही त्याचा परत एकदा विचार करा. डोकं फिरलं या पोरीचं. ती काय म्हणते माहितीये का, तुम्ही मला पण दगा देणार म्हणून. जाऊ दे सुशीला देवी, तुम्ही नका लक्ष करू यामध्ये. काय लायकीपेक्षा जास्त मिळाल ना की माणूस असा बितरतो. आमदार व्हायचं तुला, ले हुशार होऊन फिरतेस तू. अग मला तुला मारायचं असतं ना तसं उघडपणे कशाला मारलं असतं. तुम्हा दोघांना मारायच्या बऱ्याच संधी आल्या होत्या माझ्याकडं. शेवटपर्यंत कशाला थांबलोस तुम्ही. चला सुशीला देवी चला. सासूबाई 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 पिंकी, तू बापू साहेबांना असं जाऊ द्यायला नको होत. मला खूप टेन्शन येत आहे. कार बरे, पक्ष सृष्टींना काही यायला जमणार नाहीये, त्यांना कुठलं तरी अर्जंट काम लागलंय. आपण आपला कार्यक्रम सुरू करू. सुशीला देवी तू या पुढं, मी येतो नंतर. या पण पिश. यात कोणी बापू साहेबांची माणसं आहेत का? मला अडवून ठेवण्याचा तुझा प्लॅन उत्तम होता, पण मी निसटलो. पण तुझा अंदाज बरोबर आहे. आज समारंभामध्ये मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. त्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या चिंदड्या चिंदड्या उडणार आहे. शोध शोध, जितकं काय तुला शोधायचंय तितकं शोध. तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा मृत्यू अटळे. आणि बोनस म्हणून आपल्या घरचे आणि जमलेले सगळे यांचा सुद्धा परतीचा प्रवास तुमच्या सोबतच सुरू होणार आहे. बापू साहेबांनी दगापटका केलाय. पटापट इथे चेक करा, बॉम्ब आहे इथं. इदाजी हॉलमध्ये जे कोणी येतात त्यांना बाहेर पाठवा. ताई ताई साहेब शांत शांत व्हा. असं करून नाही चालणार, उगाच गडबड होईल. थांबा मी बघतो काय करायचं ते. काय करायचं मग आता? ओके ओके, तू 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 हायपर होऊ नकोस. आपण शोधूयात, तुम्ही तिकडे शोधा. शोधा